त्या दिवशी खूप उकळत होतं. वातावरणातील उष्णता सहन करण्यापलीकडे झाली होती. वातावरणात एक वेगळीच अनुभूती मला जाणवत होती. काहीतरी भीषण, काहीतरी चमत्कारिक आणि कुठली तरी वेगळीच हुरहुर मला होत होती. माझ्या ऑफिसचे काम मी लवकरच संपवले. आधीच आग ओकत असलेला सूर्यनारायण, त्यात भर घालणारी माझ्या मनातील ती अनामिक भीती आणि त्यातल्या त्यात मला असह्य होणारा माझा मनस्ताप घडवणारा तो कंटाळा. माझ्या नशिबातील सर्वात वाईट दिवस असेल तो हाच दिवस असेल अशी कल्पना माझं मन करत होतं. मला काय माहीत होतं, पुढे जाऊन ती कल्पना सत्यात उतरणार आहे ते. काहीतरी भयंकर, अनपेक्षित, आश्चर्यकारक, धक्कादायक आणि गोंधळून टाकणारे संकट माझ्या नशिबाला येणार होतं. परंतु यापासून मात्र मी अनभिन्न होतो. खरं तर एखादा भयंकर अनुभव म्हटला की तो एखाद्या निर्जन ठिकाणी, सुनसान रस्त्यावर किंवा झपाटलेल्या वाड्यात येत असतो. परंतु हे काहीतरी भलतंच होतं. ते काय होतं आपल्याला पुढे कळेलच. कसा बसा दिवस संपला आणि अखेरचा एकदाचं मी गाडीत बसलो. हळूहळू सूर्यास्त होत होता, परंतु वातावरणातील उष्णता काही कमी होण्याचं नाव घेत नव्हती. तो भयंकर उकाळा सहन करत, गाडीतील कंटाळवाणी गर्दी, तिचा तो कलकलाट झेलत मी गाडीच्या सर्वात मागच्या सीटवर शांतपणे जाऊन बसलो. यावेळी मला माझ्या कामात कुठलाही व्यक्ती नको होता. मला स्वतःला काही वेळ तरी शांत बसून राहायचं होतं. परंतु नशिबाने आज माझी काशी करायचं ठरवलं होतं. त्याला मी तरी काय करणार. खरंच कधीकधी आपल्या समोर अशी वाईट परिस्थिती येऊन उभी राहती की आपण त्याला काहीच करू शकत नाही. असो, गाडीच्या मागच्या सीटवर शांतपणे बसलेलो असताना चेहऱ्यावरून रहस्यमय वाटणारा एक गृहस्थ माझ्याजवळ येऊन बसला. मी कमालीचा वैतागलो. खरे तर मला इतर व्यक्तींसोबत मिळून मिसळून राहायला आवडायचं. मुळातच मी फार बोलक्या स्वभावाचा होतो. परंतु आज मात्र तशी परिस्थिती नव्हती. काही वेळातच त्या गृहस्थाने बोलण्यास सुरुवात केली. सडपातळ बांध्याचा, थोडासा ठेंगणा असलेला तो गृहस्थ दिसायला तर अगदी नीटनेटका वाटायचा, परंतु त्याच्या चेहऱ्यावर असे काही भाव दडलेले होते की त्याच्याकडे पाहून मला कुतूहल वाटत होतं. परंतु मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. नेहमीच्या औपचारिक गोष्टी आटोपल्यानंतर मी त्याच्याजवळ त्याच्या उद्योगाची विचारणी केली. तर तो या गाडीने नेहमीच प्रवास करत असतो असे कळले. हळूहळू विरंगुळा म्हणून मी त्याच्या गोष्टींमध्ये रस घेऊ लागलो. आमच्यामधील वातावरण अधिकच खेडीमेडीचे झाले होते. काही क्षणाआधी कंटाळवाणा वाटणारा तो आता हवा हवासा वाटत होता. गोष्टी गोष्टीमध्ये त्याने मला विचारलं, तुमची काही हरकत नसेल तर जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी याच गाडीने प्रवास करत असताना माझ्यासोबत एक हृदयविदारक घटना घडली होती. तुमची परवानगी असेल तर मी ती कथन करू का? मला कळत नव्हतं. काही क्षणाआधी माझ्यासोबत खेळीमेळीने बोलणारा हा अचानक एवढा औपचारिक का बरं बोलत आहे? मी त्याला मानेनेच होकार दर्शविला. आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती का? त्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली. साधारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी याच गाडीने प्रवास करत होतो. कमालीची गर्दी होती. आकाशात काळे मेघ दाटले होते. ते कधीही कोसळतील असं वाटत होतं.
दिवसभराचे काम आटपून मी गाडीत बसलो। आज समाधानकारक कामही झाले होते, हातात पुरेसा पैसा होता। एकंदरीत मी फारच आनंदात होतो। दिवसभराचा थकवा आला होता, पोटात पुरेसं जेवण नव्हतं। गाडी बघता क्षणीच हवेतील गारवा मला सुखावून गेला। खिडकीतून छान थंडगार हवा येत होती आणि मला स्पर्शून जात होती। मी तसा त्याचा आनंद लुटत होतो। कधी माझा नकळत डोळा लागून गेला ते मला सुद्धा कळलं नाही। ती झोप कशी सुखाची समाधानाची होती। अचानक मला जाग आली ती एका भयंकर किंकाळीने। अरे बापरे, काय होत आहे? कुठे विरून गेली ती शांतता? कुठे गेली ती स्थिरता? सगळीकडून माझ्या कानावर पडत होते ते भयंकर कलकलाट, जीवघेणा वेदनांचा आवाज। माझ्या आजूबाजूला हे काय घडत होतं याची मला पुसटशी कल्पना आली होती। काही क्षण आधी मला सुखावून जाणारा तो पाऊस त्याने आता रुद्रावतार घेतला होता। पुलावरून प्रवास करत असलेली आमची गाडी क्षणात ढासळली आणि ती थेट पाण्यात डुंबत होती। प्रत्येक व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता। मला लवकरात लवकर आताच काहीतरी करावे लागणार होते, नाहीतर माझ्याही जीवावर बेतलं असतं। सुदैवाने गाडीच्या मागच्या सीटवर बसलो असल्यामुळे मी गाडीचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो। तेही मोठ्या मुश्किलीने उघडलं, परंतु काही क्षण सुखाचा असलेला दिवस मात्र खराब झाला। झालं सर्व काही धुळीसं मिळालं होतं। दरवाजा उघडण्याच्या काही क्षण आधीच आमची गाडी पुलावरून पूर्णपणे खाली कोसळली होती। समोर होता तो फक्त मृत्यू, परंतु तरीही मी हार पत्करली नव्हती। माणूस स्वभावाने कितीही भित्रा असू दे, परिस्थिती त्याला धीट बनवतेच। तसंच काहीसं माझ्यासोबत घडत होतं। येथे राहून तर चालणार नव्हतं। अजूनपर्यंत मला कुठल्या प्रकारची हानी झाली नव्हती। सुदैवाने मी क्षणात स्वतःला खाली झोकून दिलं। मी धाडकन पाण्यावर आदळलो। माझ्या सोबतीला काही मृतदेह माझ्यासोबत वाहून येत होते। मला मुळीचं पोहता येत नव्हतं, त्यामुळे काही क्षणातच माझ्या या संघर्षाचा अंत होणार होता। नशीबही किती बलवान असतं ना, त्याला ज्याला वाचवायचं असतं तो कसाही कुठल्याही परिस्थितीत वाचतोच। नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या झाडाचं एक भलं मोठं खोड माझ्या हाताला लागलं। मी कसंबसं त्याला पकडलं, स्वतःला त्याच्यावर पूर्णपणे झोकून दिलं। आता तोच काय तो मला पुढे नेणार होता। माझं जीवन आता फक्त त्याच्याच हाती होतं। माझं मन काही क्षणासाठी तेथे विसावलं आणि तेव्हा मला माझ्या शरीरावर होत असलेल्या असंख्य जखमांची जाणीव झाली। ते थंडगार पाणी सतत त्या प्रवाहासोबत वाहत असल्यामुळे थकून गेलेलं माझं शरीर, रुतणारे खडक, त्यांनी केलेल्या माझ्या शरीरावरील असंख्य जखमा आणि त्यावर मीठ लावत असलेलं ते थंडगार पाणी। परंतु आता तर असल्या गोष्टींची पर्वा करणं चालणार नव्हतं। महत्त्वाचं होतं ते स्वतःचा जीव वाचवणं। त्या झाडासोबत मला आता काही अखंडपणे राहायचं नव्हतं। मी जर तसं केलं असतं तर माझ्या वजनामुळे त्याच्याबरोबर मीही डुबून गेलो असतो। अशा परिस्थितीत असताना माझ्या हाताला काहीतरी थंडगार गुंडाळले जात आहे असा माझा भास खरा ठरला। मी माझ्यात असलेला होता नव्हता तो सर्वच धीर गोळा केला आणि निरखून त्याला बघितलं। बापरे, एक भला मोठा नाग माझ्या हाताला विळखा घालत होता। जबरदस्त घाबरलो, परंतु खूप वेळ झाला तरी त्याने मला काही केलं नाही। बहुधा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आला असल्यामुळे त्याला थकवा आला असावा, त्यामुळे मला हानी करणं इतपत त्याच्यात ताकद नसावी। पुन्हा एकदा माझ्या आशांचा पार चुरा होणार होता। मी जर आणखी काळ तिथे राहिलो असतो तर माझा शेवट निश्चित होता।
आज जणू नशीब माझ्यासोबत खेळ खेळत होतं. कधी संकटामध्ये टाकत होतं, तर कधी मला कठीण परिस्थितीमधून वाचवत होतं. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असताना उतराच्या दिशेला नदीचा किनारा होता. सध्याची परिस्थिती बघता आम्ही त्या दिशेच्या अगदी विरुद्ध दिशेने वाहत चाललो होतो. मी क्षणार्धात निर्णय घेतला. त्या झाडाच्या खोडाला, त्या नागराजाला मी तसाच सोडून दिलं आणि उताराच्या दिशेने वाहू लागलो. काहीच वेळात मी किनारा गाठला. माझे भान जवळजवळ हरपले होते, तरी स्वतःला कसा बसा सावरत मी काठावर पोहोचलो आणि तिथे स्वतःला झोकून दिलं. मी कुठे आहे याची मला प्रचिती नव्हती, तरी येथे मला मदत मिळेल याची मात्र पूर्णपणे खात्री होती. मी जवळजवळ माझी शुद्ध हरपत असतानाच पाण्यातून माझ्याकडे काहीतरी सळसळ करत वाहत येत आहे अशी चेतावणी मला माझ्या ज्ञानेंद्रियाने दिली होती. मी थोडं निरखून बघितलं तर पाण्यातून बाहेर आलेले ते मगराचे डोळे माझ्याकडे एकटक लावून बघत होते. माझी तर दातखिळीच बसायची राहिली होती. आधी तो भयंकर महापूर, त्यानंतर भेटलेले नागराज आणि आता हा मगर मला त्याच्या मिठीत घेऊन कायमचा यमसदनी पाठवणार होता. त्याच्यापासून स्वतःचा जीव कसा वाचवायचा हेच मला कळत नव्हतं. त्याची ती भयंकर कथा ऐकून माझ्या अंगावर भीतीने शहारे उभे राहत होते. जणू आपण तसाच अनुभव अनुभवत आहे असा भास मला होत होता. कसा वाचला असेल तो त्या महाभयंकर संकटापासून? कुठल्या तरी पद्धतीने तो वाचला असेलच, नाहीतर माझ्यासोबत त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन तो कसा काय करू शकला असता? त्या रहस्यमय व्यक्तीने आपली कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली. जबरदस्त जखमी अवस्थेत तिथे निपचित पळून असताना माझ्याकडे दोन डोळे टक लावून बघत होते. माझा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. माझे सर्वांग थरथरत होते. अंगावरील जखमा असह्य होत होत्या. त्या अवस्थेत मगर माझ्याकडे मी त्याची शिकार आहे या पद्धतीने पाहत होता. मला लवकरच काहीतरी करावं लागणार होतं, नाहीतर त्या राक्षसासमोर माझी काही धडगत नव्हती. तो कधी माझं शरीर फाडून खाईल याचा काहीच नेम नव्हता. मला स्वतःचा जीव वाचवणे गरजेचे होते. मी कसाबसा उठलो. मला माझ्या मेंदूचे कुतूहल वाटत होते. एरवी कुठल्याही गोष्टीला घाबरणारा मी आता या संकटाशी झुंजत देत होतो. शक्य तेवढा कमी आवाज करत मी हळूच उठलो. तोपर्यंत त्या मगराने आपले शरीर बाहेर काढले होते. आपले सावज टिपण्यासाठी तो हळूहळू काठावर येत होता. त्याला मी केलेल्या हालचालींचा बहुधा मागोवा लागला नसावा. पुन्हा एकदा मला माझ्या नशिबाचे कौतुक वाटले. समोर एक भला मोठा वृक्ष होता. मला बुडण्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा झाडच पुढे आले होते आणि बहुधा आताही मला तेच वाचवणार होते. पुन्हा मी एकदा खुश झालो. अंगात उरले होते ते बळ एकवटले आणि अखेरचा त्या झाडावर चढून बसलो. झाडावर चढताना पुन्हा एकदा माझ्या शरीराला खरचटलं होतं. शरीरावर असंख्य जखमा निर्माण झाल्या होत्या. थोडासा अशक्तपणाही वाटत होता, परंतु संकटे काही संपायचे नाव घेत नव्हते. मला माझ्या मनात चालू असलेल्या क्षुल्लक विचारांची पुन्हा एकदा दया आली. तो बलदंड मगर आपले भले मोठे शरीर घेऊन किनाऱ्यावर अवतरला होता. त्याचे बटबटीत डोळे भयंकर रागीट झाले होते. त्याची ती नजर पाहून मी जबरदस्त शहारलो. दुसऱ्या क्षणाला त्याचा जबडा उघडला गेला. त्याचे ते टोकदार भयंकर सुळे पाहून माझे अवसान पुन्हा गळाले. मी झाडाला आणखीनच घट्ट पकडले. तो मगर पुन्हा एकदा झाडाजवळ आला आणि ते झाड त्या अकराळ विकराळ राक्षसाने गदागदा हलविण्यास सुरुवात केली. त्याचा तो अभूतपूर्व पराक्रम पाहून मी तर चकितच झालो. हे प्रचंड झाड
तो मुळापासून उकडून काढतो की काय असे मला वाटत होते। त्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते, अखेर त्याला अपयशी व्हावे लागले। चेहऱ्यावर प्रचंड संताप घेऊन तो मागे परतला। माझ्या नशिबाने पुन्हा एकदा भयंकर संकट थोपून धरलं होतं, पुन्हा एकदा मी विजयी झालो होतो। पण हे काय, माझं डोकं गरगरायला लागलं होतं, डोळ्यासमोर प्रचंड अंधारी आली होती। दुसऱ्या क्षणाला माझे भान हरपले। त्याचे ते चित्तथरारक अनुभव ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला। पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता होती। तो माणूस त्या निर्जन किनाऱ्यावरून वाचला कसा हे मला जाणून घ्यायचं होतं। त्याचे अनुभव कथन थांबले, मी त्याच्याकडे बघणे टाळत होतो। त्याने जेव्हा काही उत्तर दिले नाही तेव्हा मी त्याच्याकडे नजर वळवली आणि दुसऱ्या क्षणाला माझी दातखिळी बसायची राहिली होती। तो रहस्यमय व्यक्ती तेथून अदृश्य झाला होता। मी वेड्यासारखा किंचाळलो, आजूबाजूच्या लोकांना प्रश्नांवर प्रश्न केले, परंतु त्यांच्याकडून असा कुठला व्यक्ती माझ्या बाजूने बसला होता याचा काहीच उल्लेख मिळाला नाही। मी संपूर्ण चक्रावून गेलो होतो। क्षणात माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, हृदयात एक वेगळीच वेदनेची कळ दाटून आली, माझ्या श्वासांची गती वाढली, गाडीच्या त्या जमिनीवर माझे शरीर कोसळले। काय होतं ते, एखादी अमानवी शक्ती का वेगळंच काहीतरी, आणि हे असं माझ्याच वाट्याला का बरं यावं, अशा कितीतरी असंख्य अगणित प्रश्नांचा विचार हॉस्पिटलच्या त्या बेडवर मी करत होतो। आणि साथीला होत्या स्वकीयांच्या किंकाळ्या, त्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश। तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया लवकरच अशाच एका कथेसोबत।